हेलो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू शासकीय ITI पंढरपूर माझं नाव बबन घाडगे आज या ठिकाणी आपल्याला मेकॅनिक ट्रॅक्टर या व्यवसायामधील सेकंड सेमिस्टरचं MCQ बद्दल माहिती बघायची आहे म्हणजेच प्रश्न आणि उत्तराबद्दल माहिती बघायची आहे. या ठिकाणी आपण प्रश्न पीकली सोडवूया. तर पहिला प्रश्न असा आहे, व्हिच टाईप ऑफ व्हेइकल इज यूज्ड फॉर हिचिंग द ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स. ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्समध्ये हिचिंग म्हणजे जोडण्याकरिता कोणत्या वाहनाचा उपयोग केला जातो. या ठिकाणी उत्तर आहे ट्रॅक्टर. प्रश्न दुसरा, विच इक्विपमेंट इज यूज्ड फॉर ओनली लेवलिंग द सॉइल ग्राउंड. या ठिकाणी खालीलपैकी कोणतं वाहन आहे की फक्त काय करतं, ते लेवल करतं, म्हणजे माती काय करतं, लेवल करतं. तर या ठिकाणी उत्तर येईल डोजर. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, विच इज लार्जर ट्रॅक्टर व्हेइकल. खालीलपैकी असं एक वाहन आहे की त्याचा ट्रॅक जो आहे तो जास्त मोठा असतो. तर त्याचं उत्तर येतं डोजर. म्हणजे डोजरद्वारे काय केलं जातं, त्याचा जो ट्रॅक असतो, फिरण्याचा जो एरिया असतो, तो फार मोठा असतो. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, विच टाईप ऑफ व्हेइकल इन 360 डिग्री, म्हणजे 360 डिग्रीमध्ये कोणत्या प्रकारचं वाहन फिरू शकतं 360 डिग्रीमध्ये, म्हणजे कम्प्लिटली गोल. तर या ठिकाणी उत्तर येतं बुलडोजर. बुलडोजर हा कम्प्लिटली काय करतो, 360 डिग्रीमध्ये फिरू शकतो. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे, विच टाईप ऑफ क्रॅकिंग सिस्टीम इज यूज्ड इन स्मॉल पॉवर जनरेटर. म्हणजे लहान पॉवर जनरेटर जर असेल तर त्या ठिकाणी ते इंजिन चालू करण्याकरता कोणती क्रॅकिंग सिस्टीम वापरलेली असते. तर या ठिकाणी छोटे इंजिन असल्याकारणानं हँड क्रॅकिंगद्वारे, म्हणजे हाताच्याद्वारे काय केलं जातं, छोटं इंजिन जर असेल तर काय केलं जातं, चालू केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे सहावा, व्हॉट इज द टाईप ऑफ इंजिन क्रॅकिंग सिस्टीम. या आकृतीमध्ये दाखवलेली जी इंजिन चालू करण्याची जी पद्धत आहे ही कोणत्या प्रकारची आहे. तर या ठिकाणी एअर कॉम्प्रेसर दिसतो बघा, टँक दिसतं, इंजिन दिसतं. तर याचं उत्तर येईल कॉम्प्रेसर एअर क्रॅकिंग, म्हणजे दाबयुक्त हवेद्वारे काय केलं जातं, इंजिन क्रॅकिंग केलं जातं, चालू केलं जातं. इंजिन क्रॅकिंग करून काय केलं जातं, चालू केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे सातवा, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड X इन इलेक्ट्रिक मोटर क्रॅकिंग सिस्टीम. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर क्रॅकिंग सिस्टीममध्ये X केलेला मार्क जो आहे त्याचं नाव काय आहे. आता या ठिकाणी बघा, इथं X आहे, तर त्याचं उत्तर येईल फ्लायव्हील. म्हणजे हा ही इंजिनची आकृती दाखवलेली आहे, या इंजिनच्या आकृतीमध्ये ही फ्लायव्हील आहे, हा स्टार्टर मोटर आहे आणि हा पिस्टन वगैरे दाखवलेला आहे, परंतु उत्तर याचं काय येईल फ्लायव्हील, म्हणजे क्रॅकिंग करण्याकरता फ्लायव्हीलचा उपयोग केला जातो. त्यानंतर प्रश्न आठवा आहे, विच क्रॅकिंग सिस्टीम इज प्रोव्हाइडेड इन द ट्रॅक्टर इंजिन. ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये क्रॅकिंग करण्याकरता या ठिकाणी कोणत्या प्रकारची पद्धत वापरली जाते. विच क्रॅकिंग सिस्टीम इज प्रोव्हाइडेड इन द ट्रॅक्टर इंजिन. तर डी आहे उत्तर, कुठल्या, इलेक्ट्रिक मोटर क्रॅकिंग. म्हणजे या ठिकाणी या सिस्टीममध्ये काय केलं जातं, बॅटरीचा वापर केला जातो, स्टार्टर मोटरचा उपयोग केला जातो आणि ट्रॅक्टरचं इंजिन काय केलं जातं, स्टार्टर मोटरद्वारे चालू केलं जातं. म्हणून उत्तर काय येतं, इलेक्ट्रिक मोटर क्रॅकिंग. पुढं त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे, या ठिकाणी क्वेश्चन परत पहिला येतो, विच टाईप ऑफ स्टीरिंग सिस्टीम इज डूइंग, विच टाईप ऑफ स्टीरिंग सिस्टीम इज डूइंग बुलडोजर. बुलडोजरमध्ये कोणत्या प्रकारची स्टीरिंग सिस्टीम वापरलेली असते. बुलडोजर किंवा त्याला आपण काय म्हणतो, चेन ट्रॅक्टर म्हणतो. तर चेन ट्रॅक्टरमध्ये स्टीरिंग सिस्टीम, म्हणजे तो
बुलडोजर जो आहे तो वळवण्याकरता कोणत्या प्रकारची स्टीरिंग सिस्टीम वापरलेली असते? तर उत्तर येतं स्टिक टाईप, म्हणजे स्टिक असे दांडे असतात, लिव्हर असतात, उजव्या हातामध्ये एक लिव्हर असते, डाव्या हातामध्ये एक लिव्हर असते. समजा तुम्हाला उजवीकडे वळायचं असेल तर उजवीकडची लिव्हर ओढली जाते, आणि डावीकडे जर वळायचं असेल तर डावीकडची लिव्हर ओढली जाते. तर म्हणून त्याला काय म्हटलं जातं त्या स्टीरिंग सिस्टीमला? स्टिक टाईप स्टीरिंग सिस्टीम. त्यानंतर आहे 2 नंबर, विच टाईप ऑफ व्हेइकल प्रोव्हाइड्स सेपरेट स्टीरिंग फॉर लेफ्ट अँड राईट व्हील ट्रॅक्स? या ठिकाणी खालीलपैकी कोणतं वाहन आहे की त्याच्यामध्ये एक सुविधा दिलेली असते की त्या ट्रॅकमध्ये उजवीकडचं वेगळं आणि डावीकडचं वेगळं असं नियोजन त्याच्यामध्ये केलेलं असतं? तर या ठिकाणी उत्तर येतं बुलडोजर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला 3, विच इलेक्ट्रिकल डिवाइस रोटेट द फ्लायव्हील ऑफ ट्रॅक्टर इंजिन? ट्रॅक्टरचे जे इंजिन आहे त्या इंजिनचं जे फ्लायव्हील असतं त्याला फिरविण्याकरता कोणतं उपकरण वापरलेलं असतं, इलेक्ट्रिक उपकरण कोणतं असतं? तर उत्तर येतं स्टार्टर मोटर. स्टार्टर मोटरद्वारे काय केलं जातं ट्रॅक्टरच्या इंजिनच्या फ्लायव्हीलला? काय केलं जातं? इलेक्ट्रिक विद्युत प्रवाह घेऊन फिरवलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच टाईप ऑफ क्रँकिंग सिस्टीम इज यूज्ड टू क्रँक द हेवी ड्युटी मल्टी सिलिंडर डिझेल इंजिन? त्या ठिकाणी खालीलपैकी अशा प्रकारची क्रँकिंग सिस्टीम आहे आणि इंजिन कुठलं आहे? मल्टी सिलिंडर डिझेल इंजिन आहे. एकापेक्षा जास्त सिलिंडरची संख्या त्याच्यामध्ये आहे. तर ते इंजिन आपल्याला काय करायचं? चालू करायचं आहे. तर ते चालू करण्याकरता या ठिकाणी कोणती सिस्टीम तुम्ही वापरणार, क्रँकिंग सिस्टीम? तर येते गॅसोलिन इंजिन क्रँकिंग, म्हणजे छोटं इंजिन काय केलं करायचं त्याच्यावरती बसवायचं, ते इंजिन चालू करायचं, नंतर काय केलं जातं हे हेवी ड्युटी इंजिन चालू केलं जातं. पुढचा प्रश्न, आता बघायला आपल्याला या ठिकाणी इंजिन बेसिक अँड इंजिन कॉम्पोनंट्स. बेसिक इंजिन आणि त्याचे भाग जे आहेत याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे, व्हॉट इज द नेम ऑफ सिलिंडर हेड? या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे या आकृतीमध्ये आपल्याला हा जो सिलेंडर हेडचा प्रकार आहे तो कोणता आहे याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर या ठिकाणी इथून एवढा असा भाग खालचा कम्प्लिटली ब्लॉकचा येतो, वरचा हेडचा येतो, आणि या ठिकाणी काय केलं बघा, हा जो वाल्व आहे या सिलेंडर हेडमध्ये बसवण्याऐवजी ब्लॉकमध्ये बसवलेला आहे. या ब्लॉकमध्ये असल्या कारणानं याचं उत्तर काय येईल? एल हेड वॉल्व मेकॅनिझम. काय उत्तर येईल? एल हेड वॉल्व मेकॅनिझम उत्तर येईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रश्न दुसरा बघायचा आहे, व्हॉट इज द नेम ऑफ सिलिंडर हेड? प्रश्न दुसऱ्यामध्ये दाखवले बघा, हा ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये हा जो इंजिनचा भाग आहे या सिलिंडर हेडच्या रचनेमध्ये वाल्व एक वर दिसतो एक खाली दिसतो. तर या ठिकाणी एक वाल्व सिलिंडर हेडमध्ये एक वाल्व सिलिंडर ब्लॉकमध्ये जर असेल, ब्लॉकमध्ये असतो एक्झॉस्ट वाल्व आणि सिलिंडर हेडमध्ये असतो इनलेट वाल्व, तर अशा प्रकारची सिलिंडर हेडची जर रचना असेल तर त्याला काय म्हटलं जातं? एफ हेड वाल्व मेकॅनिझम. तर ही एफ हेड वाल्व मेकॅनिझम तुम्हाला जुन्या विली जीपवरती पाहायला मिळते, आता हे बंद झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ सिलिंडर हेड? या ठिकाणी हे जे सिलिंडर हेड आहे याचं नाव काय? आता या ठिकाणी या सिलिंडर हेडमध्ये बघा, ब्लॉकमध्ये वाल्व नाहीत तर हेडमध्ये बसवलेले आहेत, तर इनलेट वाल्व आणि एक्झॉस्ट वाल्व हे कुठं बसवलेले आहेत? हेडमध्ये, म्हणजे सिलिंडर हेडमध्ये बसवलेले आहेत. त्यामुळं याला काय म्हटलं जातं? हा जो भाग आहे, हा जो हेडचा भाग आहे याला म्हटलं जातं आय हेड
वाल्व मेकॅनिझम म्हणजे सिलिंडर हेडचं नियोजन याच्यामध्ये केलेलं आहे, म्हणजे आय हेडमध्ये असं नियोजन केलेलं असतं. त्यानंतर चौथा, व्हाट इज द टाइप ऑफ कंबशन चेंबर. या ठिकाणी बघा, इकडे जा. हा जो कंबशन चेंबर आहे कोणत्या प्रकारचा आहे, इथला जो कंबशन चेंबर दाखवलेला आहे इथं आहे बघा, इथं दाखवलाय. म्हणजे पिस्टन हेडच्या वरच्या बाजूला काय केलंय, एका बाजूला तिरपाय आणि ह्या बाजूला हळूहळू मोठं 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 होत गेलेलं आहे. तर अशा प्रकारचा जो चेंबर आहे कंबशन चेंबर, याला म्हटलं जातं वेज टाईप कंबशन चेंबर. काय म्हटलं जातं, वेज टाईप कंबशन चेंबर. आता या ठिकाणी वेज हा शब्द का वापरलाय बघा, हे पाचरीप्रमाणे याचा आकार बनवलेला आहे. म्हणजे एका बाजूला काय केलंय, हा इथला भाग कमी आहे आणि एका बाजूला मोठा केलेला आहे, त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, वेज टाईप कंबशन चेंबर. पुढे त्यानंतर बघूया पाचवा, व्हाट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड एक्स इन सिलिंडर हेड. सिलिंडर हेडमध्ये हा सिलिंडर हेडचा भाग आहे एवढा कम्प्लिटली, हा ब्लॉक्स आहे, पिस्टन वगैरे सगळे या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर इथं विचारलंय की एक्स मार्क केलेला जो भाग आहे याचं नाव काय, तर या ठिकाणी हा जो पोकळ भाग दिसतो सिलिंडर हेडमध्ये, या सिलिंडर हेडमध्ये असलेला जो पोकळ भाग आहे त्याच्या लगत काय केलेलं आहे, इथं इंजेक्टर बसवलाय आणि त्यानंतर आडवा हीटर प्लग किंवा ग्लो प्लग बसवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हा जो कंबशन चेंबर आहे तो सिलेंडर हेडमध्ये, म्हणजे हे आयडिया इंजिन आहे, इनडायरेक्ट इंजेक्शन इंजिन आहे. तर याचं उत्तर येईल प्री कंबशन चेंबर. काय उत्तर येईल, प्री कंबशन चेंबर. त्यानंतर पुढचा सहावा प्रश्न बघायचा आपल्याला, व्हाट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड एज एक्स इन हीटर प्लग. या हीटर प्लग मध्ये एक्स केलेला मार्क जो आहे त्याला काय म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे जे हीटर प्लग आहेत आयडिया इंजिनमध्ये वापरले जातात, इनडायरेक्ट इंजेक्शन इंजिनमध्ये वापरले जातात. तर हा जो भाग दाखवलेला आहे याला म्हटलं जातं रिटेनिंग पिन. काय म्हटलं जातं, रिटेनिंग पिन. त्यानंतर बघूया सातवा प्रश्न, सातवा, व्हाट इज द नेम ऑफ वाल्व. या वाल्वचं नाव काय. आता या ठिकाणी इथं बाकी स्टेम दाखवलेली आहे आणि इथला डायमीटर हा जास्त दाखवलेला आहे. अशा प्रकारची वाल्व जे आहेत ते जास्तीत जास्त इंटरनल कंबशन इंजिनमध्ये वापरतात. तर याला म्हटलं जातं पॉपेट वाल्व. काय म्हटलं जातं, पॉपेट वाल्व. हा वाल्व सतत आपटत काम करत असतो त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, पॉपेट वाल्व म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आठवा, व्हाट इज द नेम ऑफ वाल्व. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेला जो वाल्व आहे, जी झडप आहे त्याचं नाव काय इथं. तर या वाल्वला म्हटलं जातं स्लीव वाल्व. काय म्हटलं जातं, स्लीव वाल्व. त्यानंतर बघूया नववा प्रश्न, व्हाट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड एज एक्स इन ओव्हरहेड वाल्व मेकॅनिझम. ओव्हरहेड वाल्व मेकॅनिझम, या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे कम्प्लिटली, ही आहे ओव्हर हेड वाल्व मेकॅनिझम. कोणती आहे, ओव्हर हेड वाल्व मेकॅनिझम. म्हणजे दोन्ही वाल्व कुठे आहे, त्याचे सिलिंडर हेडमध्ये आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, ओव्हर हेड वाल्व मेकॅनिझम म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हा जो एक्स मार्क केलेला आहे त्याला काय म्हटलं जातं, हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे रॉकर आर्म. याला काय म्हटलं जातं, रॉकर आर्म. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया दहावा, दहा नंबरचा. या ठिकाणी बघा, व्हाट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड एज एक्स इन ओव्हर हेड वाल्व मेकॅनिझम. ओव्हर हेड वाल्व मेकॅनिझम मध्ये या ठिकाणी एक्स मार्क जो केलेला आहे त्याचं नाव काय आहे विचारलेलं आहे. तर त्याचं नाव आहे रॉकर आर्म. काय आहे, रॉकर आर्म. त्यानंतर आता या ठिकाणी
गडबडीमध्ये हे झालेलं आहे, हे जरा हे 9 नंबर जरा परत घे मग, तरी हे 9 नंबर या ठिकाणी 9 नंबरला बघा परत एकदा. एक्स मार्क जो आहे तो आपण मग इथं बघितला दाखवला होता, परंतु एक्स मार्क इथं आहे. तर एक्स मार्क हा जो आहे तर याचं उत्तर म्हणजेच 9 नंबरचं जे उत्तर आहे ते येईल टॅपेट. काय येईल? टॅपेट. लक्षात आलं? किंवा याला काय म्हटलं जातं? वाल्व लिफ्टर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वाल्व लिफ्टर. तर उत्तर काय येईल? टॅपेट. 10 नंबर. तर 10 नंबरचं आपण बघितलं याचं उत्तर रॉकर आर्म. पुढं 11 नंबर. व्हॉट इज द नेम ऑफ पिस्टन हेड? पिस्टन हेडचं नाव काय? आता या ठिकाणी हा जो पिस्टन आहे तो पूर्णपणे सपाट आहे. सपाट असल्या कारणाने याला काय म्हटलं जातं? फ्लॅट हेड पिस्टन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फ्लॅट हेड पिस्टन. अशा प्रकारचे पिस्टन कुठे वापरतात? पेट्रोल इंजिनमध्ये वापरतात. त्यानंतर आता या ठिकाणी पुढे बघूया 12 नंबर. विच टाईप ऑफ पिस्टन इज यूज्ड इन हाय कॉम्प्रेशन डिझेल इंजिन? हाय कॉम्प्रेशन म्हणजे ज्यादा कॉम्प्रेशन ज्या डिझेल इंजिनमध्ये आहे त्या ठिकाणी कोणता पिस्टन वापरला जातो, कोणत्या प्रकारचा पिस्टन वापरला जातो? तर या ठिकाणी हा कॉनकेव टाईप हेड असलेला पिस्टन काय केला जातो? हाय कॉम्प्रेशन डिझेल इंजिनसाठी वापरला जातो. कॉनकेव टाईप म्हणजे कसं असतं? आता या ठिकाणी समजा हा पिस्टन आहे, सरळ अशी रेष मारून असा तव्यासारखा खड्डा असतो, त्याला काय म्हटलं जातं? कॉनकेव टाईप हेड पिस्टन म्हटलं जातं. त्यानंतर 13 नंबर आपण पाहूया. व्हॉट इज द नेम ऑफ पोर्शन मार्क्ड ॲज एक्स इन पिस्टन? म्हणजे एक्स मार्क जो केलेला आहे याला काय म्हटलं जातं? आता या ठिकाणी हा जो कम्प्लिटली इथून इथपर्यंत जो पिस्टनचा भाग असतो याला म्हटलं जातं स्कर्ट सेक्शन. काय म्हटलं जातं? स्कर्ट सेक्शन. पुढं 14 नंबर पाहूया. आता 14 नंबर पहा. व्हॉट इज द नेम ऑफ पिस्टन? व्हॉट इज द नेम ऑफ पिस्टन? हा जो पिस्टन आहे याचं नाव काय आहे? आता या ठिकाणी इथं दिसायला कसं दिसतं? डोम टाईप पण दिसतं बघा. त्यानंतर इथला भाग हा कापलेला दिसतो, त्यामुळं या ठिकाणी हा जो पिस्टन आहे तो सॉलिड स्कर्ट पिस्टन आहे. कसला आहे? सॉलिड स्कर्ट पिस्टन. या ठिकाणी प्रश्नामध्ये पाहिजे होतं व्हॉट इज द नेम ऑफ पिस्टन स्कर्ट, तर त्याचं उत्तर येतं सॉलिड स्कर्ट पिस्टन. त्यानंतर पुढे आहे 15 नंबर बघा. व्हॉट इंडिकेट्स दॅट अ साइड एरो मार्क्स ऑन द पिस्टन इन द सिलिंडर? सिलिंडरमध्ये या ठिकाणी जो मार्क केलेला आहे, बाण जे दाखवलेला आहे, हे नेमकं काय दाखवतं? ह्याचा अर्थ काय? ही वरून पण दबाव दाखवतं, इकडून पण दबाव दाखवतं. हा पिस्टन आहे आणि पिस्टनचा हा हेड इथं आहे आणि इथं बाण दाखवलेला आहे. तर हा बाण दाखवतो की या ठिकाणी काय होत आहे? इथं पिस्टन थ्रस्ट प्रेशर. काय अर्थ होतो याचा? पिस्टन थ्रस्ट प्रेशर. पिस्टन थ्रस्ट प्रेशर नेमकं का म्हटलेलं या ठिकाणी बघा, की ज्यावेळेला पिस्टन हा वरून जोरात खाली येत असतो त्यावेळेला डाव्या बाजूला घासतो, ज्यावेळेला खालून वर जात असतो म्हणजे BDC कडून TDC कडे जात असतो त्यावेळेला तो उजव्या बाजूला घासत असतो. आता या ठिकाणी हे डाव्या बाजूला दाखवलं आहे, म्हणजे ही बाजू जी घासताना जी आहे याला म्हटलं जातं पिस्टन थ्रस्ट प्रेशर. म्हणजे वरून दबाव दिलेला आहे आणि तो दबाव हा साईडला जाऊन म्हणजे लाइनरला घासत घासत
हा भाग काय होत असतो, खाली पिस्टन येत असतो, म्हणून उत्तर काय येतं, पिस्टन थ्रस्ट प्रेशर. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला 16 नंबर, व्हॉट इज द नेम ऑफ पिस्टन. हा जो पिस्टन दिसतो याला काय म्हटलं जातं. आता या ठिकाणी हा जो पिस्टन आहे स्कर्टचा कट कसा आहे यानुसार प्रश्न पाहिजे होता. तर या ठिकाणी म्हटलं जातं स्प्लिट स्कर्ट पिस्टन. हा जो पिस्टन आहे कसला, स्प्लिट स्कर्ट पिस्टन. या ठिकाणी हा पिस्टन स्कर्टचा भाग काय केला असतो, कापलेला असतो. हा कशासाठी कापलेला असतो, स्प्लिट का केलेला असतो याला कारण आहे, ज्यावेळी इंजिन चालू केलं जातं त्यावेळी काय होत असतं, इंजिनचं तापमान वाढलेलं असतं, वाढल्यानंतर काय होतं, पिस्टनचं आकारमान बदलतं. पिस्टनचं आकारमान बदलल्यानंतर काय होतं, त्याला आकारमान वाढल्यानंतर प्रसरण पावायला जागा पाहिजे, तो जागा मिळण्याकरता या ठिकाणी काय केलं असतं, काही पिस्टनमध्ये स्कर्ट काय केलेलं असतात, अशा प्रकारे स्प्लिट कट केलेलं असतात, म्हणजे तुकड्याच्या स्वरूपात कट केलेलं असतात. त्यानंतर पुढे आपल्याला 17 नंबर बघायचा आहे. इथं बघा, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड एज एक्स इन कॅमशाफ्ट. कॅमशाफ्ट वरती जो एक्स मार्क केलेला आहे इथं बघा, याला काय म्हटलं जातं. तर या ठिकाणी जर गोल भाग असेल, कॅमशाफ्टवर जर गोल भाग असेल तर त्याला काय म्हटलं जातं, जर्नल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, जर्नल. तर उत्तर याचं काय येतं, जर्नल. म्हणजे एक्स मार्क जो दाखवलेला आहे तो जर्नल गोल असल्या कारणाने. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला 18 नंबर, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड एज एक्स इन पिस्टन रिंग. आता या ठिकाणी ही एक्स मार्क दाखवला, इथं पिस्टन रिंग दाखवलेली आहे. तर ही रिंग जी आहे, हा पिस्टन आहे, ही या बाकीच्या रिंग आहेत, हा लायनर आहे. तर ही जी रिंग आहे कोणत्या प्रकारची दाखवलेली आहे, तर ती इनसाइड ब्युएल रिंग आहे. ह्याला काय म्हटलं जातं, इनसाइड ब्युएल रिंग. इनसाइड ब्युएल रिंग कसं काय, या ठिकाणी हे जे कोपरे असतात याचे गोल असतात, इथले गोल असतात आणि इथं खाच असते, म्हणून याला काय म्हटलं जातं, इनसाइड ब्युएल रिंग. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला 19 नंबर, व्हॉट इज द नेम ऑफ कॉम्प्रेशन रिंग जॉईंट. आता या ठिकाणी हा जो रिंगचा जॉईंटचा जो प्रकार आहे तो विचारलेला आहे, तर येतो अँगल जॉईंट. उत्तर काय येतं, अँगल जॉईंट. त्यानंतर 20 नंबर, विच पार्ट ऑफ द इंजिन प्रिव्हेंट्स ऑइल एंटरिंग इन टू कंबशन चेंबर. या ठिकाणी इंजिनमध्ये असलेला जो कंबशन चेंबर आहे, त्या कंबशन चेंबरमध्ये जर ऑइल येत असेल तर ते कशामुळे येतं, कोणत्या रिंगमुळे येतं, हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर ड्युरेफ्लेक्स ही जी रिंग आहे, ड्युरेफ्लेक्स ही जी रिंग आहे ती जर खराब झाली किंवा जर वीक झाली तर काय होतं, कंबशन चेंबरमध्ये ऑइल उतरतं. तर त्याचं उत्तर काय येतं, ड्युरेफ्लेक्स रिंग. त्यानंतर बघूया 21 नंबर. आता या ठिकाणी बघा 21 नंबर, विच मटेरियल इज यूज टू मेक पिस्टन रिंग. पिस्टन रिंग बनवण्याकरता कोणत्या प्रकारचं जे धातू वापरले जातात, तर पिस्टन रिंग बनवण्याकरता हाय ग्रेड कास्ट आयर्न या मटेरियलपासून रिंगा बनवतात. म्हणजे धातू कुठला वापरतात, हाय ग्रेड कास्ट आयर्न. त्यानंतर 22 नंबर बघा, विच टाईप ऑफ कोटेड पिस्टन रिंग्स आर सब्जेक्टेड टू लेस वियर अँड लॉंग लाईफ. पिस्टन रिंगांचं आयुष्य वाढण्याकरता, त्याचबरोबर त्याची झीज कमी करण्याकरता त्या पिस्टन रिंगावरती काय प्लेटिंग केलेलं असतं, कोणता धातू या ठिकाणी प्लेटिंग केलेला असतो पिस्टन रिंगावरती, तर या ठिकाणी येतं क्रोमियम. म्हणजेच त्याची झीज होऊ नये आणि त्याचं आयुष्य वाढण्याकरता काय केलं असतं, क्रोमियम हा धातू काय केला जातो, या पिस्टन रिंगवरती कोटेड म्हणून वापरला जातो.
त्यानंतर पुढे 23 नंबर बघा, व्हाट इज द नेम ऑफ पार्ट मार्कड एज एक्स इन पिस्टन असेंबली. या ठिकाणी मार्कड एक्स जो आहे बाण दाखवलेला भाग, याला काय म्हटलं जातं? तर या ठिकाणी हा गोल भाग आहे, पिस्टनच्या आतमध्ये बसवलेला असतो, तर त्याचं नाव आहे गजन पिन. काय म्हटलं जातं याला? गजन पिन म्हटलं जातं. गजन पिन किंवा रिस्ट पिन किंवा पिस्टन पिन सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर 24 नंबर बघा, व्हाट इज द नेम ऑफ पार्ट मार्कड ॲज एक्स इन इंजिन. या ठिकाणी हे बाकीचे पार्ट दाखवलेले आहेत आणि इथं बाण दाखवलेला आहे आणि याचं नाव विचारलेलं आहे, तर याला काय म्हटलं जातं? हा जो भाग आहे कनेक्टिंग रॉड आहे. हा काय? कनेक्टिंग रॉड आहे. 25. त्यानंतर 25 नंबर बघूया, विच पार्ट ऑफ द क्रँक शाफ्ट इज सीटेड टू इंजिन ब्लॉक. इंजिन ब्लॉक म्हणजे खालील पैकी क्रँकशाफ्ट हा नेमका कोणत्या भागावरती बसवलेला असतो? आता या ठिकाणी इंजिन ब्लॉक मध्ये क्रँकशाफ्ट मेन जर्नलवर हा क्रँकशाफ्ट बसवलेला असतो, म्हणजे इंजिन ब्लॉक मध्ये त्याला काय केलं जातं? बसवलं जातं, सेल बेअरिंगच्या साह्याने वगैरे बसवलं जातं. परंतु या ठिकाणी काय, क्रँकशाफ्ट मेन जर्नलद्वारे या ब्लॉकमध्ये हा क्रँकशाफ्ट बसवलेला असतो. मग उत्तर काय त्याचं? क्रँकशाफ्ट मेन जर्नल. त्यानंतर 26 नंबर बघा, व्हाट इज द नेम ऑफ पार्ट मार्कड ॲज एक्स इन क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्टमध्ये हा जो भाग दाखवलेला आहे या भागाचं नाव काय विचारलेलं आहे? त्याला म्हटलं जातं बॅलन्सिंग वेट. म्हणजे पाठीमागच्या बाजूला सेक्टरसारखा भाग असतो बघा, क्रँकशाफ्टमध्ये काळा असतो आणि मोठा असतो सेक्टरसारखा, वर्तुळ पाकळीसारखा, त्याला काय म्हटलं जातं? बॅलन्सिंग वेट. त्यानंतर पुढं 26 झाला, 27 बघूया आपण, व्हाट इज द नेम ऑफ द बेरिंग यूज इन बिग एंड ऑफ कनेक्टिंग रॉड असेंबली. कनेक्टिंग रॉडच्या बिग एंड या भागामध्ये कोणत्या प्रकारची बेरिंग वापरली जाते? आता कनेक्टिंग रॉडच्या मोठ्या असलेल्या भागामध्ये, जे कनेक्टिंग रॉडला दोन भाग येतात, एक छोटा एक भाग असतो आणि एक मोठा एक भाग असतो. छोटा जो भाग असतो त्याला आपण स्मॉल एंड म्हणतो आणि जो मोठा असतो त्याला काय म्हणतो? बिग एंड म्हणतो. तर स्मॉल एंडकडे बुश असते आणि बिग एंडकडे ही बेरिंग असते, थिन वॉल बेरिंग. आता या ठिकाणी डिझेल इंजिनमध्ये काय केलं जातं? जास्तीत जास्त थिन वॉल बेरिंग वापरतात. पेट्रोल इंजिन जर असेल, म्हणजे छोटं इंजिन जर असेल, लाईट व्हेकल म्हणजे टू व्हीलरचं वगैरे जर असेल, तर त्या ठिकाणी काय करतात? कनेक्टिव्ह रॉडसाठी निडल रोलर बेरिंग वापरतात किंवा बॉल बेरिंग साईडला क्रँकशाफ्टसाठी वापरतात. आता या ठिकाणी आपलं चाललंय हे डिझेल इंजिनचं, म्हणजे ट्रॅक्टरचं वगैरे चाललेलं आहे, ट्रक वगैरे कार वगैरे याच्यामध्ये अशा प्रकारे काय केलं असतं? कनेक्टिव्ह रॉडच्या बिग एंड या भागामध्ये थिन वॉल म्हणजेच सेल बेरिंग बसवलेली असते. त्यानंतर 28 नंबर बघा, विच टाईप ऑफ बेरिंग साइड फेस हॅव्हिंग ऑइल नॉचेस. खालीलपैकी कोणती बेरिंग अशी आहे की त्याचा जो पृष्ठभाग असतो, पृष्ठभागाच्या बाजूला दोन व्ही टाईप गाळे पाडलेले असतात, म्हणजे नॉचेस केलेले असतात, कशासाठी? ऑइल तिथून वाहण्याकरता. तर ती बेरिंग कोणती? तर ती बेरिंग येते थ्रस्ट बेरिंग, म्हणजे अर्ध चंद्राकृती बेरिंग असते, परंतु साईडला काय केलं असतं त्याच्यामध्ये असं वॉशर दिलेलं असतं आणि त्या वॉशरलाच काय केलं असतं? खाचा फी किंवा ए टाईप खाचा मारलेला असतात, त्या खाचेमधून म्हणजेच नॉचेसमधून, ऑइल नॉचेसमधून काय होतं? ते ऑइल पास होत असतं की जेणेकरून ती बेरिंग साईडला झिजत नाही. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला 29 नंबर, विच पार्ट ऑफ द इंजिन टेस्ट रडर फास्ट रडर विथ ऑइल पॅन. 29 नंबर काय? विच पार्ट ऑफ द इंजिन फास्ट रडर विथ ऑइल पॅन.
ऑइल पॅन बरोबर इंजिनचा कोणता भाग याच्यामध्ये जोडलेला असतो? इंजिनमध्ये ऑइल पॅन बरोबर या ठिकाणी दिलेला कोणता भाग जोडलेला असतो? तर या ठिकाणी जोडलेला असतो हा सिलेंडर ब्लॉकचा भाग. ऑइल पॅन बरोबर कुठला भाग असतो? सिलेंडर ब्लॉक. समजा या ठिकाणी जर ऑइल संप असता तर उत्तर आलं असतं ऑइल संप, परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये काय दिलेलं आहे बघा, सिलिंडर ब्लॉक असल्यामुळे सिलिंडर ब्लॉक हे उत्तर देणं आवश्यक आहे. म्हणजे इंजिन बरोबर काय केलेलं आहे, ऑइल पॅन बरोबर सिलिंडर ब्लॉक जोडलेला असतो. त्यानंतर 30 नंबर, विच टाईप ऑफ मटेरियल यूज्ड टू मॅन्युफॅक्चर कॅमशाफ्ट? या ठिकाणी कंपनी जी आहे, कॅमशाफ्ट बनवणारी जी कंपनी आहे, ती कंपनी कॅमशाफ्टसाठी कोणता धातू वापरते? तर या ठिकाणी उत्तर येतं फोर्ज्ड अलॉय स्टील. फोर्ज्ड अलॉय या मटेरियल पासून, फोर्ज्ड अलॉय स्टील या मटेरियल पासून कॅमशाफ्ट तयार केलेला असतो. पुढे त्यानंतर आपण बघूया 31 नंबर, व्हॉट इज द गिअर रेशियो ऑफ क्रॅन्कशाफ्ट अँड कॅमशाफ्ट इन एन आयसी इंजिन? इंटरनल कंबशन इंजिन मध्ये क्रॅन्कशाफ्ट आणि कॅमशाफ्टचा जो रेशियो असतो तो या ठिकाणी विचारलेला आहे. तर रेशियो सांगताना कधीही उत्तर हे द्यायचं की 2:1. म्हणजे फोर स्ट्रोक सायकल मध्ये काय होत असतं, क्रॅन्कशाफ्टच्या 2 फेऱ्यानंतरच एक पॉवर स्ट्रोक घडून येत असतो. त्यामुळं क्रॅन्कशाफ्टचे 2 फेरे झाल्यानंतरच काय होत असतं, पॉवर स्ट्रोक निर्माण होत असते. आणि या ठिकाणी हा जो रेशियो असतो 2:1 असतो. म्हणजे क्रॅन्कशाफ्टचे 2 फेरे आणि कॅमशाफ्टचा किती होईल, 1 फेरा. कारण क्रॅन्कशाफ्टचं समजा गिअर 20 दाते असतील तर कॅमशाफ्ट गिअरचे दाते किती असतात, 40 असतात. त्यामुळे त्याचा रेशियो काय होतो, 2:1 हा रेशियो बनतो. तर उत्तर काय येतं, 2:1. त्यानंतर पुढे बघूया 32 नंबर, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड एज एक्स इन गिअर? म्हणजे हे जे गिअर दाखवलेले आहेत हे एकमेकाला जोडलेले आहेत. हा क्रॅन्कशाफ्ट गिअर आहे, हा कॅमशाफ्ट गिअर आहे. आणि इथं काय केलंय, एक्स मार्क दाखवला आहे, इथे पॉइंट दाखवला आहे, इथे पॉइंट दाखवला आहे. तर याचं उत्तर काय येतं असं विचारलेलं आहे, तर त्याचं उत्तर येतं टायमिंग मार्क. उत्तर काय येतं, टायमिंग मार्क. म्हणजे या ठिकाणी इंजिनचं टायमिंग लावत असताना हे मार्क जुळवणं गरजेचं असतं, त्याशिवाय इंजिन चालू होत नाही. त्यानंतर पुढं 33 नंबर बघा, इंजिनची आकृती दाखवली आहे कम्प्लिटली आणि या ठिकाणी याचं नाव विचारलेलं आहे. तर याला काय म्हटलं जातं, वाल्व डोअर कव्हर. काय म्हटलं जातं, वाल्व डोअर कव्हर. म्हणजे या ठिकाणी वाल्व बसवले असल्यामुळे त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, वाल्व डोअर कव्हर. बघा